प्रिये आपण आत कसे आलात? नंदीने तुम्हाला अडवलं नाही? प्रिये, तू तर माझा दास आहे, तू मला कसं काय अडवेल? पण मी त्याला पहारा द्यायला सांगितलं होतं, त्यांनी माझी आज्ञा पाळायला हवी होती. परंतु मी तुझा पती आहे, मला अडवण्याचं काय कारण? नंदीने ही योग्य नाही केलं, पण तो तरी काय करणार? तो स्वामी भक्त आहे, त्याचा आपल्या स्वामींना अडवण्याचं धाडस झालं नसेल. मला एक असा गण हवाय जो बुद्धिमान असेल, साहसी असेल आणि माझ्या आज्ञेचं पालन करेल. मी स्वतः एक असा गण बनवेल. माते पुत्र गणेश. आज्ञा माते. हे बगबाळा, मी स्नानगृहात स्नानासाठी जाते, तू द्वारावर बस आणि जोवर मी सांगणार नाही तोवर कुणालाही आत येऊ देऊ नकोस. जशी आज्ञा माते, मी कुणालाही आत येऊ देणार नाही. तू निश्चिंत मनाने जा. थांबा, क्षमा असावी प्रभू, पण आपण आत नाही जाऊ शकत. हे बालका, तू कोण आहेस आणि माझा मार्ग का अडवतोयस? मी गौरी पुत्र गणेश आहे आणि मातेच्या आदेशाचं पालन करत आहे. तिचा आदेश आहे की जोवर ती आज्ञा देणार नाही कुणालाही प्रवेश दिला जाऊ नये. गौरी पुत्र, मग हा आदेश माझ्यासाठी नाहीये, कारण मी गौरीपती शिवशंकर आहे. बाजूला हो बालका. कदापि नाही, जोवर माता आज्ञा देणार नाही मी कुणालाही आज जाऊ देणार नाही. हट्ट करू नकोस वेड्या मुला, मार्गातून बाजूला हो. हे असंभव आहे. ए बघ, तुला माझा क्रोध माहित नाहीये. मार्गातून दूर हो, नाहीतर परिणाम वाईट होतील. परिणाम काहीही होऊ दे, सूर्य पश्चिमेला उगवू शकतो, चंद्र त्याचा मार्ग बदलू शकतो, परंतु मी माझा धर्म सोडू शकत नाही. हट्टी बालका. ओ ओ, शांत शांत प्रभू. अनर्थ, घोर अनर्थ. भगवान शंकर क्रोधित होऊन अनर्थ करत आहेत. मला मध्यस्थी करावीच लागेल. थांब. पुत्र गणेश, तू अशा प्रकारे हट्ट धरता कामा नाही. हट्ट मी नाही, पिताश्री करत आहे. तुला पिताश्रीच्या आज्ञेचं पालन करायला हवं. मार्गातून दूर हो. पित्याच्या आज्ञेचं पालन करू मग मातेच्या आज्ञेचं काय होईल? आणि मातेचा आदेश मी कधीही मोडू शकत नाही. नको करूस, मोठ्यांचं नेहमी ऐकावं. द्वारातून बाजूला हो. माझ्यासाठी सर्वात मोठं स्थान मातेचं आहे, मी बाजूला होणार नाही. याला युक्तीने बाजूला करावं लागेल, अन्यथा महादेव शंकर क्रोधित झाले तर अनर्थ घडेल.
हे बघ बाळा, जर माझा ऐकशील तर मी तुला बक्षीस देईन। बक्षिसाचं लालूच दाखवून तुम्ही मला अवज्ञा करायला सांगता, हे तुम्हाला शोभत नाही। मला शिकू नकोस, दूर हो, नाहीतर। आता भीती दाखवताय, परंतु मी घाबरणारा नाहीये। याला वश करण्यासाठी शक्तीचा वापर करावाच लागेल, तुला शिक्षा करावीच लागेल। स्वामींनी माझ्या पुत्राचा वध केला, नाही पुत्र गणेश, हे तुम्ही काय केलं प्राणनाथ? क्रोधामध्ये आपल्याच पुत्राचा वध केलात आणि आपले देवगण शांतपणे उभे राहून हे दृश्य पाहत राहिले। कुणालाही या भोळ्या बालकाची दया नाही आली। मला माझा पुत्र परत हवाय, जिवंत। तुम्हाला याला प्राणदान द्यावं लागेल, अन्यथा मी सुद्धा इथेच प्राण त्यागेन। हे शक्य नाहीये, माझ्या शस्त्राच्या प्रहाराने जे शिर धडावेगळं झालं ते पुन्हा जोडलं नाही जाऊ शकत। आता केवळ एकच उपाय आहे, एखाद्या अशा बालकाचं शिर जे तुमच्या शस्त्राने कापलं गेलं नसेल, बालक गणेशाच्या धडाशी जोडलं जाऊ शकतं। जा, एका अशा बालकाचं शिर घेऊन या ज्याचं तोंड उत्तर दिशेला असेल आणि त्याची माता त्याच्याकडे पाठ करून झोपलेली असेल। उशीर करू नका, उशीर झाला तर हा कधी जिवंत होऊ शकणार नाही। अरे मूर्खांनो, हे काय घेऊन आलात? प्रभू, तुम्ही जो आदेश दिला होता त्यानुसार हेच एक बालक सापडले, आम्ही त्याचं शिर घेऊन आलो आहोत। हत्तीच मस्तक? विचार करायला वेळ नाहीये महादेव, हेच मस्तक जोडून बालक गणेशाला प्राणदान द्या। प्राण परत येत आहे। मी याला वरदान देतो की लोक युगे युगे याची पूजा करतील, हा अद्भुत बालक पृथ्वीवासियांचे कल्याण करेल। मी याला वरदान देते की जेव्हा कधी शुभ कार्य होईल तेव्हा सर्वप्रथम गणेशाचं पूजन केलं जाईल। हे बालक विद्या आणि बुद्धीचा दाता असेल, प्रत्येक मंदिर आणि घरात याची स्थापना केली जाईल, लोक याला नेहमी मोदकांचा नैवेद्य अर्पण करतील।
आपला पुत्र अति बलशाली आणि बुद्धिमान होईल. मी आजपासून याला आपल्या गणसेनेचा सेनापती नियुक्त करतो. थांब लबाडा, सर्व मोदक तू एकटाच नाही खाऊ शकत गणेश. मला माहित आहे माते, तू क्रोधित नाहीयेस, कारण मातेला आनंद तर पुत्राचं पोट भरल्यानंतरच होतो. किती खोडकर झाला आहे माझा गणेश. हे सगळे तोंड पाडून का बसले आहेत? काय झालं मित्रांनो, उदास का बसले आहात? प्रभू, आम्ही जुने खेळ खेळून खूप कंटाळलो आहोत. आम्हाला नवीन खेळ खेळायचाय, परंतु कळत नाही की काय खेळावं. समस्या तर गंभीर दिसते. वाह, सापडला नवा खेळ. तुम्ही सगळे पान फुल गोळा करून आणा लवकर. हे काय आहे प्रभू? याला चेंडू म्हणतात. बाल श्री कृष्ण अशा चेंडूने खेळत असत. आता आपण खेळूया. मी हा उंच फेकेन आणि तुम्हाला हा पकडावा लागेल. ज्यालाही सापडेल तो पुन्हा हा उंच फेकेल. समजलं? हो हो, समजलं. तर हा गेला चेंडू हवेमध्ये. वा प्रभू, हा खेळ तर खूपच मजेशीर आहे. आता बघतोच मी कोण पकडू शकतो मी फेकलेला चेंडू. हो कम, चेंडू तर खूपच मोठा झालाय. प्रभू, या चेंडू समोर कोणी आलं तर तो मरूही शकतो. हा काय घोर अनर्थ केला मी. मला जगण्याचा अधिकारच नाहीये, हेच माझं प्राक्तन आहे. प्रभू, इथे पहा, ऋषी मुनी. प्रभू, आपण आपल्या दर्शनानं मी धन्य झालो. ऋषीवर, तुम्ही जाणून बुजून मृत्यूला का सामोरे गेलात? मी पापी आहे प्रभू, माझ्या बरोबर हेच व्हायला हवं. मला सगळं ऐकायचं आहे ऋषीवर. प्रभू, महादेव शिवांच्या पूजेसाठी मला सोनं आणि चांदी हवी होती, जे मिळवण्यासाठी मी राजा अमेयकडे गेलो आणि तिथे मी तुमची आवश्यकता पूर्ण करेन ऋषीमुनी, परंतु तुम्हाला शिवाची नाही माझी पूजा करावी लागेल. मला आपला ईश्वर मानायला लागेल. क्षमा राजन, असं करून मी माझ्या भगवानांचा अपमान नाही करू शकत. मग जा ढोंगी, जाऊन तुझ्या शिवाकडे सोने चांदी माग. तुला द्यायला आमच्याकडे काहीच नाहीये. राजा अमेयाचे ते कटू शब्द मला आता सहन होत नाहीयेत प्रभू. मी माझ्या शिवप्रभूंबद्दल असं ऐकूनच कसं घेतलं? माझ्या महादेवांचा अपमान आता सोडणार नाही त्या राजाला. शांत नंदी, राजा अमेय दुष्टपापी नाहीये. तो आता फक्त अहंकाराने उन्मत्त झालाय. आपल्याला त्याचा अहंकार नाहीसा करायचाय. तुम्ही चिंता नका करू ऋषीवर, तुमची पूजा होईल, तेही राजा अमेयच्या स्थानाने. तू जिंकला सगम. जस श्री कृष्णानी असं चेंडूने खेळत कालिया नागाला मारलं होतं, तसंच आपण राजा अमेयाच्या अहंकाराला मारूया. आता काय करायचंय प्रभू? हे करायचं आहे. अलख निरंजन, अलख निरंजन. महामंत्री, आज भिक्षा मागायला कोणी भिक्षू नाही आला. अलख निरंजन, अलख निरंजन. आपण महान आहात राजन. अलख निरंजन बोललात. अलख निरंजन बोला ऋषीवर, काय हवं आहे? ऋषी मुनींच्या आगमनानंतर आधी स्वागत केलं जातं राजा. तू तर भिक्षेचाच विचारू लागलाय. व्यर्थ बडबड करून वेळ दडू नकोस ऋषी, बोल काय हवं आहे.
असं ऐकलंय की राजन तू स्वतःला देव समजू लागलायस, स्वतःची पूजा करून घ्यायची तुला. बरोबर ऐकलं. आम्ही तुझी पूजा करण्यास तयार आहोत राजन, पण एक अट आहे. कसली अट? तुम्हाला माझ्या या एका केसाच्या वजना इतकं सोनं आणि चांदी द्यावी लागेल आणि आम्हाला पोटभर जेवणही द्यावं लागेल. बोल, आहे मान्य? ओ ऋषी, मागायचं होतं तर काय असं मागायचं होतं ज्याने तुझं जीवन बदललं असतं. महामंत्री, दोन्ही अटी पूर्ण करा. आता प्रतीक्षा कसली महामंत्री? मुद्रा टाका आणि आता केसांचं वजन करा. हो महाराज. तुम्हा लोकांना मोदक बनवता येतात का? हो महाराज. मग बनवून घेऊन या ना पटकन. जशी आज्ञा ऋषीवर. मला तर गुळाचे लाडू खायचे. मला तिळाचे लाडू आणि मोदक खायचे आहेत. माझ्यासाठी आणि यांच्यासाठी शेव पापडी आणि बटाट्याची भाजी घेऊन या शिर्यासोबत. आणि माझ्यासाठी ते सगळंच घेऊन या जे या सगळ्यांनी मागितलं. जशी आज्ञा ऋषीवर. जास्त खाल्ल्यामुळे पोट बिघडू शकतं नंद ऋषी. जेव्हा तुझं पोट बिघडेल ना तेव्हा सांग, वैद्यांना बोलवून घेऊ. याच्या पेक्षाही मोठा तराजू आणा. माहित नाही कुठले ऋषी मुनी आहेत, किती खादाड आहेत, आज काही खरं नाही. राजकोष संपला तर त्यात काय एवढं राजन? तुझं सिंहासन, आभूषण आणि या मुकुटाने सुद्धा तोलू शकतोस तू माझा केस. महामंत्री, सिंहासन आणा. जशी आज्ञा प्रभू. अरे वत्सा, जरा लवकर घेऊन ये ना, भोजन कधीच संपलंय. प्रभू, ऋषींच्या केसाचं पारड तर वर याचं नावच घेत नाही. येईल महामंत्री, येईल. राजाच्या राणीचे दागिने बाकी आहेत अजून, या घेऊन काय ऋषीवर. आता मी काय बोलू नंद ऋषी, महाराज समर्थ आहेत, यांचं काम ते बघून घेतील. महामंत्री, आम्हास इथे का बोलावलत महाराज? राणी, आम्हाला तुमचे आभूषण हवे आहे. परंतु परंतु साठी वेळ नाहीये राणी, आपण आभूषण द्यावेत. ऋषींचं पोट भरलंय म्हणून तर ढेकर देत आहे. तू का थांबलायस वत्सा, आम्हाला भूक लागलीये. अरे देवा, आता कुठून आणू यांच्यासाठी भोजन? प्रभू, आपल्याकडे फुटकी कवडी सुद्धा उरली नाही, आता केसाचं वजन कसं होणार? महाराज, आणखी एक समस्या आहे. या साधूंनी सर्व अन्न भंडार फस्त करून टाकलंय, परंतु यांची भूक शांतच होत नाहीये. प्रभू, मला वाटतं आपण प्रजेकडून धन आणि धान्याची वसुली करायला हवी. हा प्रजेसोबत अन्याय ठरेल. हा अन्याय नाही प्रभू, एका राजाचं आपल्या राज्याबद्दलचं कर्तव्य ठरेल. या ऋषींच्या अपमानापासून वाचण्याचा हाच एक उपाय आहे प्रभू. ठीक आहे महामंत्री, वसुली करा. हो महाराज. प्रजेचं धन सुद्धा झोकलं तरीही केसाचं वजन झालं नाही, आता काय करू? नाही, हे अशक्य आहे महाराज. साधूंच्या विषात नक्कीच कुणीतरी दिव्य पुरुष आहे जो तुमची परीक्षा घेत आहे. काहीतरी अनर्थ घडण्यापूर्वी त्यांची क्षमा मागा. थांबलास का वत्सा, भोजन घेऊन ये, साधू उपाशी आहेत. क्षमा करा प्रभू, प्रजेकडून आणलेलं धान्य सुद्धा संपत आलेलं आहे. काय झालं राजन, तू तर याचकांना पोटभर अन्नही नाही देऊ शकत, कसला देव आहेस तू? क्षमा क्षमा करा प्रभू, मी अहंकारी होऊन ही चूक केली. तुम्ही नक्कीच कुठली तरी दिव्य शक्ती आहात, मला आपला परिचय द्यावा प्रभू. तुमचं काय म्हणणं आहे ऋषीगण?
प्रभू हा म्हणतोय की जशी तुमची इच्छा। बाल गणेश जय। बाल गणेश जय। आपल्या दर्शनाने मी धन्य झालो प्रभू। राजन, जर अहंकारापासून दूर राहायचं असेल तर आपल्या चारी बाजूला खरे मित्र आणि खऱ्या सल्लागारांना जागा दे, खुशमस्कऱ्यांना नाही। मी आपली चूक सुधारेन प्रभू, आणि आपल्या प्रजेची माफी मागून त्यांना त्यांचं धन परत करेन, आणि ज्या ऋषीवरांना पूजेसाठी मनाई केली होती त्यांची पूजाही करून घेईन। परंतु प्रभू, जगण्यासाठी भोजनाची आवश्यकता असते, ते तर सर्व तुम्ही संपून टाकलत, मग आता माझ्यावर इतका मोठा आरोप करू नकोस माते, मी दोषी नाहीये। महाराज, महाराज, चमत्कार झाला, चमत्कार झाला, आपली सगळी भांडारं एकदम भरून गेली आहेत। बाल गणेश जय। बाल गणेश जय। जय। असुरराज, 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 तिथेच थांब कटकासुर। ज्या विघ्नासुराला तीनही लोक घाबरतात त्या विघ्नासुराचा शिपाई कुणाच्या भीतीने वळलेल्या पानाप्रमाणे थरथरतोय। असुरराज, ही भीती नाहीये, हा क्रोध आहे। महर्षी अर्जुन ने तुमच्या आज्ञेचं उल्लंघन केलंय, ते पुन्हा हवन करतायत। त्यांची इतकी हिम्मत की आमच्या आज्ञेचं उल्लंघन केलं। दानासुर, सिंगासुर, काय आज्ञा आहे असुरराज? तुम्ही दोघे भाऊ या क्षणी महर्षी अर्जुनाच्या आश्रमात जा आणि त्यांना असा मृत्यू द्या कि त्यानंतर तिन्ही लोकांमध्ये आमच्या आज्ञेचं उल्लंघन कुणीही करू शकणार नाही। जशी आज्ञा असुरराज। त्या महर्षीची एवढी हिंमत झाली ज्याने माझ्या असुरांची अशी दुर्दशा केली। असुरराज, तुम्ही आज्ञा दिलीत तर या क्षणी मी ऋषी अर्जुनचं शिर कापून तुमच्या चरणी अर्पण करतो। नाही डंकासुर, माझ्या सेनापतींना मारून त्या महर्षीने मला आव्हान दिलंय, ज्याचा मला स्वीकार करावा लागेल। जशी आपली इच्छा असुरराज, परंतु या दोघांची दुर्दशा पाहून मी हेच म्हणेन कि तुम्हाला जरा सावध राहण्याची आवश्यकता आहे असुरराज। शक्य आहे कि ते काय? क्षमा असुरराज। क्षमेची आवश्यकता नाहीये डंकासुर, आमची शस्त्रे अस्त्रे तयार ठेवा। माहित नाही कसली वावटळ आहे ही जात। अगं बस 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 झालं पार्वती, आणखी किती खायला लावशील? तुम्हाला माझ्या हातचं जेवण आवडत नाही का? तुझ्यासारखं जेवण तर साऱ्या ब्रह्मांडात कुणीही नाही बनवू शकत पार्वती। माहित नाही हा बालगणेश अजून का नाही आला, आज तर खूप सारे मोदक बनवलेत मी त्याच्यासाठी। त्याला यायला जरा वेळ लागेल पार्वती। अर्थात? अर्थात तुझ्या पुत्राला आम्ही मानवतेच्या रक्षणाचं कार्य सोपवलंय। महादेव, आपला पुत्र अजून बालक आहे, जर त्याला काही झालं तर मी तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही। पार्वती, तुझा पुत्र बालगणेश सृष्टीचा आरंभ आहे, त्याला काही होण्याचा अर्थ म्हणजे सृष्टीचा अंत। अर्थात? तू अर्थात खूपच विचारतेस पार्वती। ते
गम गाना पाने ओम अग्नि देवाय नमः स्वाहा। ओम गम गणपतये नमः स्वाहा। ओम भूत महर्षि जर जीवन प्रिय असेल तर तात्काळ थांबाव हे हवन, अन्यथा या आश्रमाबरोबरच तुझं शरीर सुद्धा धुळीला मिळवून टाकेन मी। ही फळं तर खूप स्वादिष्ट आहेत। मग्गम प्रभू, अग्गम म्हणतोय की समस्या गंभीर होत चालली आहे, तुम्हाला महर्षींच्या रक्षणासाठी जायला हवं। तू निश्चिंत होऊन फळं खा बग्गम, इतकी स्वादिष्ट फळं सोडून इथून कोणी मूर्खच जाईल। मूर्ख ऋषी, तुला माझं बोलणं ऐकू येत नाहीये का? मी म्हणतो थांबव हे हवन। ओम अग्नि नमः स्वाहा। ओम नमः शिवाय स्वाहा। ओम नमः स्वाहा। आदरणीय ऋषिगण आणि शिष्य, हे हवन बंद होता कामा नाहीये। जशी आज्ञा महर्षी। ओम भूर्भुव स्वाहा। ओम महर्षी, हवन बंद न करता माझ्या जवळ येण्याचा अर्थ कळतो तुला? मृत्यू दंड मिळेल तुला। जीवन आणि मृत्यू तुझ्या हाती नाहीये असुरराज, परंतु जर तुला जिवंत राहायचं असेल तर आत्ता या क्षणी इथून निघून जा आणि भविष्यात इथे ढुंकूनही पाहू नकोस। असं बोलून तू माझा अपमान नाही तर आपल्या मृत्यूला आमंत्रण दिलं आहेस महर्षी, मरण्यासाठी सज्ज हो। थांब असुरराज। तू कोण आहेस बालक आणि हे सगळे कोण आहेत? तू कसला असुरराज आहेस विघ्नासुर, ज्याला बाल गणेशांबद्दल माहित नाही? हे महापराक्रमी बाल गणेश आहेत आणि आम्ही यांचे मित्र, हा अग्गम, हा बग्गम, हे नंदी आणि मी, प्रभूंचं प्रिय वाहन मूषकराज। मूषक असो की विदूषक, जीवंत राहायचं असेल तर जा आपल्या आईच्या कुशीत जाऊन लपा। असुरराज, अशा प्रकारची अभद्र भाषा तुला शोभत नाही, तुझ्या शक्तींना समाज कल्याणासाठी वापर, का विनाकारण हत्या करत राहतोस? माझी जी इच्छा असेल मी तेच करणार बालक। कोण आहे इथे जो मला आडवेन? मी तुला आडवेन असुरराज, मी तुझ्या क्रूरतेचा विनाश करेन। अजून भुईतून वर नाही आला आहेस बाल गणेश, आणि असुरराजला मारण्याची भाषा करतोस? जर तुझ्या दंडात शक्ती आहे तर ये मार मला, मार। आता याचं काय होणार? का काय काय झालं? काय असुरराज, तुम्ही गेलात कामातून। असुरराज, जेव्हा माझे भक्त मनापासून माझ्याकडे काही मागतात तर मी ते त्यांना अवश्य देतो, किंतु खरी श्रद्धा असायला हवी। तू मनापासून माझ्याकडे काही मागितलंस तर मी अवश्य तुझी इच्छा पूर्ण करेन, तथा अस्तु। अजूनही वेळ आहे असुरासुर,
जर तू तुझ्या शक्तींना योग्य कार्यात वापरण्याचं वचन देशील तर मी तुला सोडून देईन. मायावी बालका, मला एकदा इथून बाहेर पडू दे, मग तुला तुझ्या कुटुंबासोबत याच जागेवर जिवंत काढून टाकेन. मोठा तर तू झाला आहे ससुरराज, पण बुद्धी नाही वाढली. नाही, थांब थांब. समजावण्याची सीमा पार झाली आहे असुरराज. नाही नाही. विघ्नासुराच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी आपले खूप खूप आभार बालगणेश. आजपासून आपण विघ्नहर्ताच्या नावाने ओळखले जाल. विघ्नहर्ता बालगणेश की जय. महर्षी, हा जय जयकार ठीक आहे, पण जर तुमच्या आश्रमामध्ये खायला मोदक असतील तर कृपा करून लवकर घेऊन या, मला भूक लागलीये.